नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं क्लासवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता सातवी द्वितीय घटक चाचणी म्हणजेच सेकंड युनिट टेस्ट पेपर, सब्जेक्ट इंग्लिश। मित्रांनो, आपला हा सराव पेपर असणार आहे। आपल्याला अशा स्वरूपातील पेपर येऊ शकतो किंवा या व्यतिरिक्तही दुसरा पेपर येऊ शकतो, पण मात्र आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचा आहे जेणेकरून आपला सराव होईल। चला तर सुरू करूया आजचा पेपर। यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनललाही सबस्क्राईब करायचं आहे। यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट, राईट ॲट लिस्ट 5 वर्ड रिलेटेड टू द फॉलोइंग, म्हणजेच आपल्याला खाली जे शब्द दिलेले आहेत, उदाहरणार्थ फर्स्ट व्हिलेज, सेकंड फॉरेस्ट आणि थर्ड सायकल। तर यासोबत आपल्याला रिलेटेड शब्द म्हणजेच संबंधित शब्द आपल्याला इथे लिहायचे आहेत। पहिलं होतं व्हिलेज म्हणजेच गाव, तर गावाविषयी संबंधित शब्द आपल्या इथे 5 शब्द लिहायचे आहे। फर्स्ट ट्री म्हणजे आपल्या गावामध्ये झाडे असतात, सेकंड स्कूल म्हणजे आपल्या गावामध्ये शाळा असतात, थर्ड टेम्पल म्हणजेच मंदिर, फोर्थ रिवर आणि फिफ्थ आपण आपल्या स्वतःच्या मनाने इथे लिहायचं आहे। यानंतर सेकंड फॉरेस्ट, तर फॉरेस्टमध्ये काय असतं, तर फॉरेस्टमध्ये सर्वात पहिलं म्हणजे फॉरेस्ट म्हणजे काय, तर जंगल। जंगलामध्ये काय असतात, फर्स्ट ट्री, सेकंड बर्ड, थर्ड स्पॅरो, फोर्थ रिवर अँड फिफ्थ माउंटन। यानंतर थर्ड सायकल, तर सायकलविषयी आपल्याला 5 शब्द इथे लिहायचे आहेत, फर्स्ट ब्रेक, सेकंड पायडल, थर्ड टायर, फोर्थ रिंग। तर अशा प्रकारे आपण इथे शब्द लिहायचे आहेत। यानंतर बी, राईट द रायमिंग वर्ड फ्रॉम द फॉलोइंग, तर यामध्ये आपल्या जे शब्द लिहिले आहेत त्यांचे आपल्याला रायमिंग वर्ड लिहायचे आहेत। पहिलं RIGHT राईट, तर याचं रायमिंग वर्ड होईल फाईट। यानंतर सेकंड ग्राउंड, याचं रायमिंग वर्ड होईल राऊंड। थर्ड शिप, याचं रायमिंग वर्ड होईल स्लिप। ठीक आहे। यानंतर सी, राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग, तर यामध्ये आपले जे शब्द लिहिले आहेत तर यांचे अपोजिट वर्ड आपल्याला इथे लिहायचे आहेत, म्हणजेच विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत। पहिलं ट्रूथ, तर याचं उत्तर होईल, त्यानंतर सेकंड रॉंग, याचं उत्तर होईल राईट, आणि थर्ड केअरलेस, याचं उत्तर होईल केअरफुल। त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड, त्यामधील ए, राईट द पास्ट टेन्स फ्रॉम द फॉलोइंग, त्यामध्ये आपल्याला पास्ट टेन्स लिहायचे आहेत। पहिला यानंतर बी, राईट द प्युरल फ्रॉम द फॉलोइंग, ते फर्स्ट मॅन, याचं येईल मेन्स, सेकंड बॉक्स, याचं येईल बॉक्सेस, आणि थर्ड चाइल्ड, याचं येईल चिल्ड्रन। तर अशा प्रकारचं सिंग्युलर आणि सिंग्युलर आहेत, तर याचं काय, तर प्युरल आपल्याला करायचं आहे। यानंतर सी, रीड अँड राईट, आपल्याला वाचायचं आहे आणि जसं तसं लिहायचं आहे। ए, अ फ्रेंड नीड इज अ फ्रेंड इन डीड, तर आपलं हे जे आपल्याला वाक्य दिलं आहे तर हे वाक्य आपल्याला जसं जसं लिहायचं आहे। यानंतर क्वेश्चन नंबर फोर्थ, यामध्ये राईट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर, आपल्या इथे जे शब्द दिले आहेत तर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्याला लिहायचे आहेत। पहिला शब्द आहे अँड, दुसरा शब्द आहे आऊस, तिसरा शब्द आहे नाईट आणि फोर्थ शब्द आहे ट्री। तर आपल्याला हे जे शब्द दिले आहेत ते अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये म्हणजेच ABCDच्या क्रमानुसार आपल्याला लिहायचं आहे। सर्वात पहिलं येईल, तर इथे पहिला शब्द येईल अँड, HAND अँड। यानंतर सेकंड येईल HOUSE हाऊस, थर्ड शब्द येईल NIGHT नाईट आणि फोर्थ शब्द येईल TREE ट्री। यानंतर बी, राईट द शॉर्ट फॉर्म ऑफ द फॉलोइंग, आय शॉल उत्तर, त्यानंतर सेकंड आर नॉट उत्तर, थर्ड यू हॅव। सी, राईट हाऊ,